नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. ऐन दिवाळीच्या वेळी एस टी कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, कारण त्याला जबरदस्ती ड्युटीवर बोलावण्यात आलं होतं. बऱ्याचशा त्यांच्या मागण्या आहेत त्याही पूर्ण नव्हत्या, पैशाची विवंचना होती, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. शेवटी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवानी त्याचं सदैव आपल्या सर्वांचं सुदैव त्याला वाचवण्यात आलं. प्रकृती चिंताजनक आहे, परंतु तो ठीक होईल अशी आशा आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, कर्मचारी आत्महत्या करतायत, सगळ्यांचे प्रश्न तसेच्या तसे उभे आहेत. परंतु दिवाळी साजरी होते, कारण दिवाळी हा सण असतो. प्रत्येकाला वाटतं की यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी दिवाळीचा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि बरेचसे प्रश्न सुटतील. त्यामुळं थोडं बळ जेवढं होईल तेवढं गोडधोड घरी बनतं, थोडी रशनाही होते, कुठे फटाके फोडले जातात. परंतु असा उत्सव जेव्हा साजरा होतो तेव्हा आमच्या राजकारण्यांना वाटतं की सर्व सगळं ठीक झालेलं आहे, सगळे प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळं पुन्हा ते एकमेकासोबत भांडायला तयार असतात आणि हा कलगीतुरा रोज रंगत असतो. नारायण राणेंनी ट्विट करून सांगितलं की उद्धव ठाकरे म्हणाले होते की शरद पवार तोडाफोडीचंच काम करतात. बरं झालं ते महाभारताच्या वेळेला नव्हते, नाही तर तिथेही त्यांनी कौरवा पांडवांमध्ये तोडाफोडी केली असती. आणि आता बारामतीला जाऊन ते शरद पवारांचे गुणगान करतात हे नारायण राणेंनी ट्विट करून सांगितलं. हे काही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आता नवं राहिलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे जे म्हणतात ते खरंच होतं, शरद पवार तोडाफोडी करतातच आणि त्यांनी करूनही दाखवलं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि बी जे पी एकत्र लढले असतानासुद्धा त्यांनी शिवसेनेला बाहेर काढून एक अशी मोट बांधली आणि सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे काही चुकीचं बोललं नाही असं मला वाटतं. परंतु उद्धव ठाकरे शरद पवारांच्या बाबतीत काय बोलले, शरद पवार शिवसेनेबद्दल काय बोलले, नारायण राणे बी जे पीबद्दल काय बोलले जेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते काँग्रेसबद्दल काय बोलले, हे जर सगळा परिपाठ काढला तर मला वाटतं आता आपल्या नेत्यांचा कॅरेक्टरचं लेवल इतकं खाली आलेलं आहे की त्यांनी एका महिन्यापूर्वी काय बोललं याचा विचारही आपण करायला नको. कारण एका महिन्यात इतक्या बदलाव होतात आणि इतके यू टर्न मारतात, ज्याला शिव्या घालतात त्यांच्या गळ्यात हात घालतात आणि ज्यांच्या गळ्यात हात घातलेला असतो त्यांचा गळा कापतात. हे महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे. आयराम गैराम ही संस्कृती हरियाणामधनं सुरू झाली आणि ती आता पूर्ण देशात पसरलेली आहे, महाराष्ट्र त्यात सुटला नाही. परंतु महाराष्ट्रात कमीत कमी एवढी एक लाज होती की जरी आपण पक्ष बदलला, विचार बदलले, सगळं बदललं, तरी एवढं प्रखरपणे निर्लज्ज होऊन दुसऱ्यावर अपेक्षा लावतात हे विसरतात की आम्ही तेच केलेलं आहे. तेव्हा आम्ही केलं तर रासलीला, तुम्ही केले तर व्यभिचार, हे प्रत्येकच नेत्यांनी प्रत्येकच राजकीय दलांनी हे ठरवलेलं आहे. त्यामुळे हे ट्विट शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्नांबद्दल असते, हे ट्विट त्या आत्महत्या करणाऱ्या त्या कामगाराविषयी असते, हे ट्विट महागाईमुळे होरपळून निघणाऱ्या जनतेबद्दल असते, ते ट्विट महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल असते, ते ट्विट MSME महाराष्ट्रात ते काय करणार आहे याच्याबद्दल असते. तर खरोखरच बरं वाटलं असतं. अजूनही कमीत कमी या दिवाळीत आपल्या नेत्यांनी सुधारण्याचा प्रयत्न करावा. एक नवीन वर्ष चालू होतं, आपण दिवाळीला न्यू इयर म्हणतो, आपलं एक नवीन नूतन वर्ष सुरू होतं, फायनान्शियल इयर नवीन सुरू होतं, व्यापारी नवीन चोपडे किंवा वह्या सुरू करतात, तेव्हा यांनीसुद्धा एक नवीन राजकारणाचा परिपाठ करावा. एकमेकांच्या विरुद्ध बोलण्यापेक्षा त्या प्रश्नांच्या विरुद्ध बोलावं, त्या प्रश्नांविरुद्ध लढावं, ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला खरोखरच कुठे ना कुठे दिलासा मिळेल. राष्ट्र महाराष्ट्राकडनं आपण नेहमी हेच बोलू शकतो, याच्यापुढे करणं न करणं हे त्यांचं काम आहे, पण अशा नेत्यांना वेठीवर आणण्याचं काम जनतेने केलं पाहिजे. हे अपील राष्ट्र महाराष्ट्रासारखं करत राहील. 5 वर्षातून 1 वेळा 30 सेकंदाचा वेळ मिळतो बटन दाबायला, तेव्हा जात पात धर्म पार्टी वैचारिक नीती हे सगळं ठेवून चांगल्या माणसाला जो खरोखर तुमच्यासाठी काम करेल त्याला समोर निवडून आणा. या देशातल्या राजकारणात, कमीत कमी महाराष्ट्राच्या राजकारणात, ते जुने दिवस वापस या जिथे मतभेद असू शकतात पण मनभेद नव्हे. एकमेकाच्या उरावर मानण्यासाठी न उठता सगळ्यांनी मिळून एकत्र महाराष्ट्राचं भलं कसं होईल याचा एक रस्ता निघाण्याचा प्रयत्न करावा. या दिवाळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी एवढंच आज सगळ्यांना एक हात जोडून विनंती. बाकी
पुन्हा येतो उद्या काही नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.